जिल्हा परिषद यावर्षी जिल्ह्यात गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शिवार ही मोहीम सुरू करणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता SP राठोड यांनी दिली आहे. 2017-18 मध्ये जिल्हा प्रशासन विभागाने कोप व दुरुस्तीचे 37 कामं, पादर तलाव दुरुस्ती 47 कामं, नवीन किटवेअर 3 कामं, गाळ काढणे 7 कामं, नवीन CMB 16 कामं, इतर दुरुस्ती 1 कामं, असे एकूण 111 कामांचा आराखडा तयार करण्यात आलेला होता. त्यापैकी किटवेअर दुरुस्तीचे 33 कामं, पादर तलाव दुरुस्तीचे 45 कामं, इतर दुरुस्तीचे 3 कामं, असे एकूण 80 कामांना सध्या प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. आणि ह्या कामांच्या सध्या ई निविदा प्रक्रिया सुरू असून सदर काम हे पावसाळ्यापूर्वी, पादर तलाव दुरुस्ती, सिंचन तलाव दुरुस्ती हे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचं नियोजन जिल्हा प्रशासन सिंचन विभागाने केलेलं आहे. मागील 16-17 साठी साधारण 8 कोटी 80 लाख रुपये निधी उपलब्ध झाला होता. ते कामं सध्या प्रगतीपथावर आहे. 17-18 साठी जवळजवळ 5 कोटी 63 लाख मंजूर आहे. निधी प्राप्त होतात, त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल व पावसाळ्यापूर्वी कामं पूर्ण करण्याचं नियोजन आहे जिल्हा परिषदेचं.